हा कावेरी, बरं झालं तू फोन केलास, मी तुलाच फोन करणार होते. पुष्की आलाय का तुमच्याकडे? पुष्कर भाऊजी बी घरात नाही? नाही. अरे देवा, आमचे हे बी कुठेतरी गेलेत. तुमच्याकडे आलं होतं का ते? नाही, आमच्याकडे तर नाही आले. काय ख्रिसमसच्या दिवशी कुठे गायब झालेत? बघा ना, सणासुदीच्या दिवशी असं बाहेर हिंडत का कुणी? सणावरून आठवलं शालिनी वहिनी, आता ख्रिसमसच्या वेळेला म्हणजे सांता बाबा येतात ना, व त्यांना निवेद काय दाखवायचा? सांता बाबा? अहो नाही का, तो पांढरी दाढी लावून येतोय घंटी वाजवत. गॉट इट गॉट इट. सांता बाबा नाही कावेरी, सॅन्टा. सॅन्टा म्हणतात त्याला, सॅन्टा क्लॉज. ओके, हा तो येतोय ना, तेव्हा निवेद काय दाखवायचा? सॉरी कावेरी, निवेद. निवेद मीन्स म्हणजे बघा, आता गणपतीला नाही का आपण मोदक दाखवतो, हा संक्रांतीच्या वेळेला तिळाचे लाडू दाखवतो, पोळ्याच्या वेळेला पुरणपोळी दाखवतो, तस ख्रिसमसच्या वेळेला काय दाखवायचं? काहीतरी दाखवत असू नव का? या या या, आय नो, केक करतात. केक होय? अंड्याचा का बिगर अंड्याचा? कुठलाही. गव्हाच्या पिठाचा का मैद्याचा? एक मिनिट, एक मिनिट कावेरी, आता सध्या आपण आपले नवरे कुठे गेलेत हे शोधूयात का? हा वय 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 वय, अरे हो, सांता बाबा यायच्या आधी हे घरही आले पाहिजे नव का? नाही तर त्यांचं दर्शन होणार नाही. शालिनी वहिनी मी ठेवते, मला तयारी बी करायची आणि यांना शोधायचं, ठेवते ठेवते. एक मिनिट कावेरी, कावेरी दर्शन कोणाचं? हॅलो हॅलो कावेरी, तू तरी फोन उचल. अरे मोहक दामले, कुणीच फोन उचलत नाहीयेत. बघा ना, मी पण ट्राय करतो, दोन वेळ तो उचलून कट केला, फुकट बॅलन्स घालवला माझा. तर आपण त्यांना घरी जाऊन पण घेऊन येऊ शकत नाही का? काय प्रॉब्लेम आहे? अरे त्यांनी घरी कुठे सांगितलं असणार? एक सॅन्टा बनतोय आणि दुसरा सॅन्टाचा गेटअप करायला मदत करतोय म्हणून. मग चला सांगूयात, पाठवतील त्यांना. काय सांगूया, एवढ्या रात्री त्यांच्या घरचे त्यांना घराबाहेर पाठवतील का? मग आता काय करायचं? आता काय करायचं, आता वाट बघायची. आपलं गिफ्ट आपण त्यांना सेंड केल्याशिवाय ते सॅन्टा म्हणून आपलं गिफ्ट त्यांना डिलिव्हर करणार नाही. तुम्ही पण गिफ्ट घेतले? काय घेतले? काय चाललंय तुझं? तू डॉलीचं बघ ना. काय डॉलीला गिफ्ट देऊन झालंय? हे मी दुसऱ्याच कोणासाठी तरी घेतले. माझं पण बायकोला गिफ्ट देऊन झालंय, मी पण दुसऱ्या कुणासाठी तरी घेतलंय. तू कुणासाठी घेतलंय? आर्मी ए संग्राम शेट वाघ मारे ओळखला ना. सकाळी बिस्किट देतो नको तुला, सकाळी भेटू दावतो तुला सकाळी. वर जाऊन वहिनीला तुझ्या आता हट हट. गुप्ते गुप्ते आधी रिहर्सल करा, वरती जायचं कावेरी वहिनींच्या समोर. जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे, सांता क्लॉज इज कमिंग अलॉन्ग राइडिंग ऑन द स्पीड, हे जिंगल बेल असं नाचायचं. मग कावेरी वहिनी म्हणायचं, कावेरी ख्रिसमस, मेरी ख्रिसमस कावेरी वहिनी. ए वहिनी नाही म्हणायचं, वहिनी नाही, नुसतं कावेरी म्हणायचं, नाही तर त्यांना कळेल. येस मेरी ख्रिसमस, आणि त्यांना गिफ्ट द्यायचं. ऑल सेट सेट, चलो ऑल द बेस्ट. चला एरियात आणखीन कोण सांता क्लॉज झालाय? कावेरी वहिनींकडे चाललाय.
काय म्हणायचं, वरती जाऊन वहिनी ना, मॅरी क्रिसमस. तेरी मेरी क्रिसमस. अरे कोण आहेस तू? मी सांता. मी पण सांता आहे. तू कुठचा आहेस? बाजूचा. मी हा बाजूचा आहे. तू त्या बाजूचा आहेस ना? चल चल, त्या बाजूला जा, इकडे नाही. मी का जाऊ? अरे मी सांता आहे. एक 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 मिनिट मोहक, तू का सांता झालाय? का मी वाटत नाही. हे काय, मी चॉकलेट पण आणले. ते ठीक आहे, पण माझं चॉकलेट का घेतोय? तुझं चॉकलेट मी कुठे घेतलं? तू काय गिफ्ट आणलास? दाखव ना, दाखव. मी हे एक एक मिनिट, तू ह्याच्यातनं गिफ्ट आणलंय? हा, मोज्यातनं कधी गिफ्ट देऊ नये. आमच्यात देतात. अरे कावेरी वहिनीनं नाही मोज्यातलं गिफ्ट आणणार. ती तुझी वहिनी असेल. हा, माझी ती कावेरी आहे. काय हो, आणि मी तिचा सांता. मेरी क्रिसमस. हाता तोंडाशी आलेला घास आता हिरावून घेऊ नको. ऐक ऐक, रात्र खूप झालेली आहे, तुझी औषधं घ्यायची वेळ झाली. चल निघ, चल निघ. मी जाणार नाही, तू जा. बरं, मी हे गिफ्ट देतो. नाही नाही, मी देणार आहे. नाही, मी देतो. मी देणार आहे. जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे, सांता क्लॉज इज कमिंग. जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे, जिंगल बेल. आता का भया, दोन दोन सांता बाबा. तुम्ही कोणते सांता बाबा? तुम्ही भी कोणते सांता बाबा? मला सांगा, तुम्हा दोघांपैकी खरा सांता बाबा कोण आहे? मी 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 आहे खरा सांता बाबा. मी 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 आहे, मी आहे खरा. जिंगाला बेल जिंगाला बेल जिंगाला बेल, कुल्फी गारेगार कुल्फी. सांगते आहे ना, जिंगाला बेल जिंगाला बेल जिंगाला बेल जिंगाला बेल जिंगाला बेल. एक मिनिट, एक्सक्यूज मी, जस्ट अ मिस्टर संग्राम. ओ माय गॉड, यू आर लुकिंग सो फनी. नाही फनी गावलीच नाही मला, म्हणून दाढी विंचायची राहिली. तसं नाही मिस्टर संग्राम, मी म्हणते तुम्ही खूप गमतीशीर दिसताय. मला खूप हसायला येते तुम्हाला असं बघून. मग सांत्याचं कामच असतं इथे लोकांना हसवून. सो ट्रू. खोटू नाही, खरू. आय चान तेच म्हणते, खरं बोलताय तुम्ही. माझ्याकडून गिफ्ट अस. थँक्यू सो मच. पण मला सांताने ऑलरेडी गिफ्ट दिलंय. म्हणजे एक सांता आलाय. काय बोलतोय बहिणी, मी तर आत्ता आलोय. नाही, तुम्ही बाल्कनीतून यायच्या आधी आमच्या दारातून एक सांता आलाय. आणि एक सांत्या असं म्हणताय? हो. चला दाखवा बरं मला, कोण आहे तो चुचकुळ्या? तुम्ही बी या. नको, हे नको, हे नको. मी येणार नाही. अरे कशासाठी येत आहे? एक एक मिनिट मला सांगा, सांता कधी असा असतो का? आता मला काय माहित, मी कधी बघितलंय सांता बाबा? मी बघितलंय ना, सांता क्लॉज असा नसतो. हा सांता नाही, हा मोहक आहे. मोहक? मोहक का? तुम्ही आणि तुम्ही तरी कुठे सांता? हा कावेरी, हे मिस्टर गुप्ते. पुष्कर भाऊजी. पण कावेरी वहिनी, माझी पर्सनॅलिटी सांता क्लॉजला मॅच होणारी आहे की नाही? हा कुठून आलाय सांता? माझ्याकडे सांता सारखं पोट आहे. तुमच्याकडे पोट असेल, माझ्याकडे कोट आहे. आणि खरं तर सांता क्लॉज हा बर्फाळ प्रदेशातला असतो. यांच्याकडे फॅन 3 वर केला तरी यांना हुडहुडी भरते.
साधी उशी उचलायची म्हटली तर पाठीत उसण भरते. हो हो म्हणताना मानेने दगा दिलेला आहे. चॉकलेट समोर दिसलं तर यांची शुगर वाढते. हा म्हणे सॅंटा क्लॉज. सॅंटा क्रूजला जायचं तर धाप लागते तुम्हाला. आणि मुख्य म्हणजे हे बघा, डोक्यावर ना हात फिरवला ना तर सपाट प्रदेश. हे कुठून आले सॅंटा? तरी मी सॅंटा आहे का? या वयात लोक शक्तिमान होतात. मग मी सॅंटा क्लॉज झालो तर तुमचा काय प्रॉब्लेम आहे? माझा काही प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम कावेरी वहिनींचा आहे. मला? हा आता बघा ना, हे पण सॅंटा झाल्यामुळे तुमचा गोंधळ उडालाय की नाही? नाही नाही, माझा कसला गोंधळ उडतोय. मला काय, जे मला तुम्हाला द्यायचंय तेच मी यांना देईन. म्हणजे तुम्ही मला काही देणार आहात? अरे देवा, अहो भाऊजी विसरले बघा म्या, तुम्ही दोघे बसा आम्ही आलेच. नाही नाही ह्यांना खालो तुम्ही, मला एकट्याला हवंय ते. जे काय देणार मला हवंय, मला हवंय ते. मला हवंय, मी त्याच्यासाठी आणलेलो. मी त्याच्यासाठी आलो. कशासाठी आला तुम्ही? नाही काही आपलं काही ठरलेलं होतं का? तुम्ही त्या बाजूचे सॅंटा क्लॉज आहात ना? कावेरी वहिनी माझ्यासाठी काहीतरी आणलं होतं. मी या बाजूनी आलोय. मोहक, मी आयुष्यात पहिल्यांदा सॅंटा क्लॉज झालो. आज मला इकडे थांबू दे ना, जातो घरी. मला सॅंटा व्हायची सवय लागली. अरे सवय काय लागली, काय वय आहे का तू? कावेरी वहिनी काय करताय? भाऊजी हे घ्या. मग का भाऊजी ते पुढं करा. चला, त्या निमित्ताने गावचे तांदूळ तरी मिळाले. बाय बाय. मग काका नमस्कार करते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. भाऊजी. हो 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 कावेरी वहिनी, हो काय करताय? हो काय करताय? म्हणजे हे काय? आमच्याकडे वासुदेव आल्यावर असंच करते. मला काय वाटलं भाऊजी, आमच्याकडचा वासुदेव तसा त्यांच्याकडचा सांता बाबा असतोय. नाही हो वहिनी, अहो सॅंटा कधी घेत नसतो, तो देत असतो. आता काय देणार? आणले ना गिफ्ट. वय कोण आहे? दाखवते. कोण आहे हे बघा. थांबल्या हा सांत्या? हा कुठला सांत्या? हा तर खरा सांत्या मी आहे. असं नाही, सांता क्लॉज म्हातारा असतो. मी म्हातारा आहे, खरा सांता क्लॉज मीच आहे. मग मी पांढरी दाढी काय हनोटीला थंडी वाजते म्हणून लावली होय? ते मला माहित नाही, सांता क्लॉज मीच आहे. मग तू दरवाजात काय आला? हा तू काय पोस्टमन आहे होय? मी खिडकीतनच येणार होतो. मग वहिनी मला म्हणाल्या खिडकीतनं येऊ नका, पोट फाटेल, म्हणून मग मी दरवाजात न आलो. फाटेल तर लावायचं कशाला? हा तिकडे काय लक्ष देत वहिनी? वय झालं, कुळे येते. खरा सांगते मी आहे. नाही नाही, खरा सांता क्लॉज मी आहे. मी वहिनीला गिफ्ट पण दिलाय. काय दिलं गिफ्ट? कोथिंबीर वडी. तुझ्या खानदानात कोणी क्रिसमसची गिफ्ट म्हणून कोथिंबीर वडी दिलती होय? हा जा जाऊन विचार वर. येडा का कुळा? वहिनी ते गिफ्ट परत करा, माझी गिफ्टच घ्या. मिस्टर संग्राम प्लीज प्लीज तुम्ही भांडू नका. नाही नाही, एकदा दिलेला गिफ्ट मी परत घेत नाही. तो काय दुकानातला माल आहे, परत न घ्यायला. हा येडा का कुळा तू? वहिनी त्याचा गिफ्ट परत करा, माझी गिफ्टच घ्या. मिस्टर संग्राम प्लीज. मी तुमच्यासाठी अजूनही गिफ्ट आणले. खरवस. तू सांगते का मिठाईवाला आहे? कोथिंबीर वडी आणतोय, खरवस आणतोय, थोड्या वेळाने जिलबी पापडी पण आणशील, थोड्या वेळाने कडक बुंदीचे लाडू पण आणशील. मुंग्या लागतील घरभर. केव्हा अंगावर चढल्या केवढ्या मुंग्या? पांढरा होता आधी, पूर्ण लाल झालं बघ. मला खरवस देऊ दे. हे दामल्या, पुढच्या वर्षीचा ख्रिसमस बघायचा का नाही? हा मी सांता क्लॉज आहे. अरे निक चाल दामल्या. मी सांता क्लॉज आहे. हे दामल्या. मी सांता क्लॉज आहे. चल जा, चल निक चाल दामल्या. मी सांता क्लॉज आहे. मी सांता क्लॉज आहे. कावेरी हे माझं एक मिनिट काय आणलंय गिफ्ट? साबणाची केस.
काय माणूस आहे हा. अरे क्रिसमस म्हणजे काय हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटलं का वाण वाटत फिरायला. वाण नाही मान. गिफ्ट म्हणजे मान आहे मान. आधी स्वतःची मान सांभाळ मोहक. थांबा ऐका कावेरी वहिनी ते राहू द्या, हे माझं गिफ्ट घ्या. मेकअप किट आणलंय तुमच्यासाठी. पण भाऊजी मी जास्त मेकअप करत नाही. बघा अहो त्या मेकअप करतच नाही, त्यांना गरजच काय. अशीच ती किती सुंदर दिसते. म्हणूनच म्हणतोय कावेरी वहिनी जर मेकअप न करता इतक्या सुंदर दिसत असतील तर मेकअप केल्यानंतर किती सुंदर दिसतील. घ्या हो घ्या घ्या. थांबा अहो मेकअप करायच्या आधी चेहरा धुवावा लागतो, त्यासाठी साबण लागतो आणि तो ठेवायला केस लागते. कावेरी माझी गिफ्ट. नाही 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 नाही, आमच्याकडे भरपूर केस आहेत, आम्हाला केसची गरज नाही. मेकअप किट घ्या. नाही मी सांगितलं ना माझी गिफ्ट. नाही 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 पण त्या मेकअप करत दे कशाला. अरे पण मला माझी गिफ्ट द्यायची. मी गिफ्ट देणार म्हणजे देणार. अरे बोग नको ना कशाला. जिंग ऑल द वे सांता क्लॉज इज कमिंग अलॉंग राइडिंग ऑन द स्लेई. अंजनी सांता बाबा आता कोण आला. मोंडी वहिनी. मेरी वहिनी काय ते. मेरी क्रिसमस. माझं पहिलं गिफ्ट तुम्हाला. ए मोंट्या तू इथे काय करतोस गिफ्ट घेऊन. माझं जाऊ दे, तुम्ही इथे काय करताय ते पण दोघही सांता बनून. गिफ्ट द्यायला आलो. मी पण गिफ्ट द्यायला आलोय. सर्वात पहिल्यांदा मी आलोय. नाही आमचं गिफ्ट देऊन झालेलं आहे. माझे गिफ्ट देऊन झालेलं आहे. मग ते परत घ्या दोन मिनिट. मला पहिल्यांदा गिफ्ट द्यायचं. गिफ्ट द्यायचं नाही. भाऊजी भाऊजी अहो सोडा भाऊजी भाऊजी अहो सोडा ते असते सोडा भाऊजी भाऊजी मान मोडल. कोणाची ह्याची का यांची. अहो दोघांची. यांची मान मोडलेली याचं बघतो आता काय रे. हा काय भाऊजी भाऊजी सोड काय. अहो मला कशाला धरलंय. मी कुठे सांगता झालोय. मग आला होतात कशाला तिकडे. मेरी क्रिसमस वहिनी. मेरी क्रिसमस वहिनी कशासाठी. वहिनी अहो भाऊजी ला नाही देऊ. काकांचं ठीक आहे पण या वयात त्याची मान मोडली आणि त्याला पट्टा लागला तर लग्न कोण करेल बिचाऱ्याशी. सोडा त्याची सोड. बघूया ना काय चाललंय. अहो अहो असं नका करू. सोडा त्या तुला सांगितलं कोणी होतं संत्या व्हायला. सांगितलं कोणी होतं तुला. विनोद विनोदनी सांगितलं. विनोद पण मी म्हणालो त्यावेळी तुम्ही नाही म्हणालात ना. ते ओ म्हणतील नाही तर नाही म्हणतील. तू मधी तडमडलात कशा माई. मिस्टर संग्राम प्लीज लीव्ह देम. लीव्ह देम म्हणजे सोडा त्यांना. हा सोडत यासनी. तुम्ही सांता बाबा झालात. म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं हे. नाही काय हो. पुष्की तू तू पण सांता झालास. तुम्हाला मी माहित नव्हतं. नाही वहिनी हे सांता बाबा बनून आमच्या घरी आले होते आणि मला गिफ्ट बी दिलं. व्हॉट पुष्की सांता म्हणून मला गिफ्ट देण्याच्या ऐवजी कावेरी वहिनीला गिफ्ट देतोय तू. आणि तुमचं काय. हा तुम्हाला काय बी वाटत नाही. मी तुमच्या आधी तयार होऊन घरी वाट बघत होते आणि आधी तुम्ही त्यांच्या घरी गेलात. बोला ना बोला आता बोला आता बोला. काय झालं माझी काऊ इकडे गेलतो का नाही. कारण ते कपडे शोधत होतो तर इकडून मग ते इकडे आलो. तर इकडनं येताना रस्ता असा होता ना का. तर मधी त्यांचं घर लागलं म्हणून मग आधी त्यांच्याकडे गेलो गिफ्ट द्यायला. काही इकडे सांगताय तुम्ही. होय ना भाऊजी. आवा शर्ट आणि पॅन्ट बी आपल्या घरचीच आहे. आपल्या घरची मग ती इथं ठेवली होती. मग त्याच्याकडे गेलो ते म्हणलं या घरी ठेवले म्हणून इथून इथं गेलो. आणि येताना मधी यांचं घर लागलं रस्ते म्हणून आधी तिकडे गेलो. खोटं बोलताय. खोटं तू बोलतोय. खोटं बोलताय. खोटं तू बोलताय. मेरी क्रिसमस वहिनी.
जिंगल आला बेल जिंगल आला बेल जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे सांता क्लॉज इज कमिंग आउट राइडिंग ऑन द स्लेल जिंगल बेल जिंगल बेल जिंगल ऑल द वे सांता क्लॉज इज कमिंग आउट राइडिंग ऑन द स्लेल जिंगल बेल जिंगल आला बेल सांता क्लॉज इज कमिंग आउट.